डोळा सुद्धा झुकायला लावते। हा घात हा प्रघात महाराष्ट्राच्या जनतेने माननीय पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहून दाखवून दिलाय। ठीक आहे, तुम्हारी संतनत है। मोदी साहेबांना मला सांगायचंय, तुम्हाला वाटत असेल आमच्या अनिल देशमुख साहेबांना तुम्ही षड्यंत्र करून आत टाकलेलं आहे, आता नवाब भाईंना टाकून आमचे तोंड बंद कराल। मला एकच इशारा द्यायचाय, फानूस बनकर जिनकी हिफाजत हवा करे वो शम्मा क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे, जिसे रोशन खुदा करे। अलीकडे महबूब भाई एक पिक्चर आलाय पुष्पा द फायर, आणि मला म्हणायचंय नवाब भाई द फायर झुकेगा नहीं साला। तुम्ही काय वापरायचं ते वापरा, ईडी वापरा, सीबीआई वापरा, आयबी वापरा, आम्ही घाबरणार नाही। अरे एक अल्पसंख्याक समाजाचा माणूस होय ते भंगारवाला होते, त्यांच्या मुलीनेही मान्य केलं सना मलिकने की मैं भंगारवाले की लड़की हूं। वाईट काय, कोणी भांडी घासून मोठं होतं, कोणी कष्ट करून मोठं होतं। आमचे नवाब भाई एका गरीब कुटुंबातला माणूस, भंगार विकणारा माणूस, या महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आहेत, त्याचा मला अभिमान आहे। मी हिंदू मुलगी असून म्हणते हे राष्ट्र जे ते संविधानानुसार चलतं, त्यामुळे नवाब भाईंसाठी आम्ही अंतकरणातून बोलतो आणि अंतकरणातून बोलणार। काय चाललंय, आज नवाब भाईंच्या घरी धाडी टाकल्या, उद्या यांच्या घरी धाडी टाकतील। यांनी ठरवले एक के बाद एक कार्यक्रम लावायचा। मला एक सांगायचंय, सिकंदर था, सिकंदर होकर चला गया, जिंदगी में एक बात नहीं भूलनी चाहिए, तुमसे पहले भी बहुत सिकंदर थे और तुम्हारे बाद भी बहुत सिकंदर होने वाले हैं। त्यामुळे मोदींना शहाणा जर वाटत असेल की आमच्या राज्यात देशात आमची सत्तेचा कधीही सूर्योदय मावळणार नाही, तर मला सांगायचंय आजची सभा त्याचं उत्तर आहे। मावळातून तुमचा कार्यक्रम लागेल असा आशादय मला वाटतो। हा प्रचंड जणू समुदाय बघून मला वाटतं, काय वाटतं तुम्हाला? नवाब भाईंना आज ईडीने घेतलं ताब्यात, त्यांना जेल केली, आम्हाला आम्हाला खूप भीती वाटते। आम्ही बोलणार नाही, अरे आम्ही बोलणार, जीव गेला तरी बोलणार, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्हाला जीवन ठेवायचा आहे, शाहू फुलेंचा विचार आम्हाला जीवन ठेवायचा आहे। तुम्ही अल्पसंख्याक माणसांना टार्गेट करता, कर्नाटकाचा विषय, एक शाळकरी एक कॉलेजची विद्यार्थिनी तिच्या कॉलेजमध्ये काय घालून जाते तिच्या प्रिन्सिपलांचा विषय, 100 टाळक्यांचा जे आरएसएसचा विचार घेऊन चालतात त्यांचा विषय नाही। तुम्ही कोण ठरवणार, कोणी हिसाब घालायचा का, कोणी साडी घालायची, काय हिजाब घातलाच पाहिजे का नाही, ती ठरवेल ना माता माऊली, ती भगिनी ठरवेल ना। आणि हे सगळं उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेलं आहे, त्यांचा विचार बघा, करो राजतिलक की तयारी, अरे हे भगवादारी, अरे देशाला कधीपासून भगवादाऱ्यांचं राज्य पटायला लागलं। हा देश गांधींच्या विचारांना मानणार आहे, हा देश पंडित नेहरूंच्या विचारांना मानणार आहे। या देशामध्ये जर कोणी संविधानापेक्षा मोठं वागत असेल तर त्यांना उत्तर द्यावं लागेल। मला एक बोलायचंय, विषय तर माझ्या सहकाऱ्यांनी खूप बोललेत, परंतु जनतेने जर हे मनावर घेतलं नाही तर उद्या या महाराष्ट्रात सुद्धा अराजकता माजेल, कर्फ्यू लावा लागेल। यांची इच्छा आहे दंगली घडल्या पाहिजेत, मुसलमान आणि हिंदूंचं ध्रुवीकरण केलं पाहिजे, त्यांना टार्गेट केलं पाहिजे। सना मलिक सांगत होत्या घरामध्ये आले घुसले आणि हमारे पापा को लेकर चले गए। आज मला त्या मुलींचं कौतुक वाटतं, माझ्या त्या सहकारी आहेत, दोघी बहिणी लढतायत, त्या लढण्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, वडिलांसाठी लढतायत। आज माझ्या माता माऊली तर उभ्या आहेत बसलेले आहेत, जर आपल्या घरातला माणूस असं जर आपल्या समोर जात असेल तर आपलं सुद्धा हृदय अंतकरण पिळवटतं। म्हणून मला नवाब भाईंसाठी सांगायचंय की नवाब भाई बगावत के लिए इजाजत की जरूरत नहीं है, बगावत के लिए इजाजत की जरूरत नहीं है, और रोक सके राष्ट्रवादी को इतनी ताकत गिधाड़ों में नहीं है, गिधाड़ों में नहीं है। जय हिंद, जय महाराष्ट्र, थैंक यू।